नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. राष्ट्रवादी 143 विधानसभा डोंबिवली तर्फे कोपर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले. 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर उपाध्यक्ष धनराज तांबोसकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. राष्ट्रवादी 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी यांच्या शुभ हस्ते फीत कापून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार करण्यात आला व महिला दिन साजरा करण्यात आला. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व लोकांची कामं करण्यासाठी व पक्ष वाढीसाठी कोपरगाव पूर्व स्टेशनजवळ राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी, मिलिंद भालेराव, गोवर्धन भोईर, शशिकांत तांडेल, शशिकांत म्हात्रे, कुणाल जोशी, सुनील फलदेसाई, मंगेश जाधव, संतोष सोनावणे, मिमेश पाटील, यावलकर साहेब, ॲडव्होकेट भिल्लारे साहेब, ॲडव्होकेट ब्रह्मा माली, सुभाष गायकवाड आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आज महाशिवरात्र तसेच महिला दिनाचं औचित्य साधून डोंबिवली शहर उपाध्यक्ष धनराज तांबोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटनाचा सोहळा आयोजित केला होता. त्यांच्या सुरेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावरती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल वेगाने घोडदळ करावी या हेतूने त्यांनी सुरेश जोशी साहेबांना शब्द दिला आणि त्याप्रमाणे त्यांनी या परिसरात कार्यालयाची आज उद्घाटन केलं. सन्मानिने जिल्हा अध्यक्ष जगन्नाथजी आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरेश जोशी साहेब विधानसभा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगाने घोडदौड करत आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणजे आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं. मी धनराज तांबोसकर यांना अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. पक्षाचं कार्य असंच त्या वेगाने करून त्याचबरोबर पक्षाची ध्येय धोरणं राबवली जावीत यासाठी त्यांनी प्रकर्षाने लक्ष द्यावं. पक्षाचं ध्येय धोरण हे पुरोगामी ध्येय धोरण आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पुरोगामी चळवळीचं वाटचाल करून त्या पद्धतीने आपलं कामकाज घ्यावं. मी त्यांना पुढच एकदा धन्यवाद देतो, त्यांना त्यांच्या कार्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. माननीय जगन्नाथजी शिंदे साहेब जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली माननीय विधानसभा अध्यक्ष सुरेश शांताराम जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री धनराज गजानन तांबोसकर डोंबिवली उपवार्ड अध्यक्ष. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.